नंतर मी चालली आज आमच्या रानात पाहणी करायला. आणि हे आमचे अहो प्लस माझ्या गाडीचे आजचे ड्रायव्हर. चलो एन्जॉय. खूप दिवसातून आज शेतात आलेले आहेत. तर चित्रपट क्षेत्राबरोबर शेती हा आमचा एक आवडीचा विषय आहे. आणि शेतीत आल्याशिवाय आम्हाला करमत नाही, अजिबात नाही. रोज सकाळी नाही म्हटलं तरी 5:30-6:30 वाजेपर्यंत मी शेतात असतो. मॅडम उठतात 8:30 वाजता, त्याचं काही टेन्शन नाही एवढं. आणि एकंदरीत 10 वाजेपर्यंत शेतातलं काम करून 10:00 नंतर ऑफिसला जातो. तर आता सध्या ही माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय ही गवती चहाची आपली लागवड चालू आहे. तर कशी लागवड होते ते पहा. या ठिकाणी गवती चहाची आम्ही बेन लावले. तर साधारण 5 बेटं एकत्र करून आपण लागवड केली. हे ठिबक आहे, 4 लिटर तासी इथून पाणी पडतं. तर प्रत्येक ठिबकच्या जवळ अशा पद्धतीने लावले. आणि याच्यामध्ये आता सूर्यफूल 5-5 फुटाच्या अंतरावरती लावायचं प्लॅन आहे. तर मॅडमला म्हटलं की चला आज तुम्हाला शेती फिरून दाखवतो. आम्ही काय बोंब पाडली ते माहीत पाहिजे ना मॅडमला, त्यासाठी घेऊन आलो इथं. तर बेन कसं तयार होतं हे तुम्हाला पुढच्या पुढे गेल्यावरती दाखवतो. पाठीमाग म्हणजे मॅडमच्या पाठीमाग जे पाहत आहे ते आहे डांगर, गवती चहा आणि सूर्यफूल आणि मिरची हे मिक्स प्रकारे करायचे. 12 फुटाचं सरासरी अंतर आहे. 2 सऱ्यांमध्ये ठिबक टाकले, मध्ये एक ठिबक आत राहायचे आणि करायचे आपल्याला डांगर, गवती चहा, सूर्यफूल आणि मिरची या पद्धतीचे. आता बियाणं कसं तयार होतं हे मी तुम्हाला दाखवतो. आमची मदत करणारे मंडळी अजिना आमच्या हे बियाणं पहा. हे बियाणं परिवहन दिसणार नाही अशा पद्धतीने हे बियाणं दिसत तयार करावं लागतं. इकडं हाता हत्ताचं आहे सगळं, त्या पत्र्यातून असं दिसायचं करून असं तयार होतं. आता आलेलो आहे दुसऱ्या शेतामध्ये. तर माझ्या पाठीमाग हा जो ट्रॅक्टर दिसतोय, कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला, इकडे 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 हा ट्रॅक्टर. तर इथं चालू आहे बाजरी करायचं काम. बाजरी खातो ना, बाजरीची भाकरी, ती बाजरी बनवतात. तर हे अशा पद्धतीने उगले गवती चहा ते पहा. इथून खालून उगायला लागले दिसतंय हे. हा फुटवायला लागला नवीन अशा पद्धतीचा.